तर सलामीवीरांची जोड़ी मैदानाच्या आत मध्ये दाखल होती आहे। सुनील सालुंके त्याला साथ देण्यासाठी प्रसाद पाटील मैदानाच्या आत मध्ये दाखल झाले आहेत। दोन षटकांची मॅच आज मात्र आपण पाहिला। एमटीसी क्रिकेट लाइव च्या माध्यमातून स्पर्धा पूर्णपणे कव्हर झाली आहे आणि इथे मात्र भरपूर चांगला इथे मात्र योगदान त्यांचं राहिलंय। ऋषिबाई गायकवाड असतील, त्यानंतर रोशन केनी असेल, त्यानंतर विशाल, भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं। त्यानंतर समालोचनच्या माध्यमातून आपण भरपूर चांगला आवाज ऐकला, आंबिवलीचा एक गोड आवाज ऐकला विष्णू गडकरी, त्यानंतर योगेश मडवी यांचा सुद्धा आपण आवाज ऐकला। आणि इथे मात्र आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेत या मॅच साठी अंतिम क्षणाला इथे मात्र पाहायला मिळतात प्रवीण मात्र मॅम फ्रॉम फुटबॉल आणि त्यांना साथ देण्यासाठी आता मात्र पाहायला मिळतात सागर पाटील मॅम फ्रॉम उसाटणे। सामना थरार नाट्य माजवणारा, कोण सुपर फॉर मध्ये जाईल याच्यासाठी लढत। दोन्ही संघाला शुभेच्छा, इथून जिंकाल तर एका ट्रॉफीचे एक दरवाल। पंचाचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। दोन षटकांची मॅच, पहिलाच बॉल तेज थरार योरकर, पहिलाच बॉल अपील, इथे मात्र भरपूर मोठा झाला आणि इथे मात्र पहिलाच बॉल डॉट। जबरदस्त गोलंदाजी निलेश शेलके आपल्याला पाहायला मिळते आणि पंचांची मांग येते, तिसऱ्या पंचांची मांग केली जाते। चला अशोक मात्रे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत, स्पीड अप करायचा। 90 रोटेशन मध्ये जर गोलंदाजी झाली नाही तर पंच लगेच नो घोषित करतील, याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं असेल। तब्बल दोन षटकांची मॅच आपण पाहता। फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना घोट संघ किती धावा उभारतय याच्याकडे लक्ष वेधलंय लाडक्या प्रेक्षक वर्गाचं, कारण की इथे मात्र मॅच महत्वपूर्ण आहे दोन्ही टीम साठी। इथून जिंकाल तर एका ट्रॉफीचा हकदार। पुन्हा एकदा दुसरा बॉल गोलंदाजाच होतोय, तेज तरार यॉर्कर, येथे मात्र दोन्ही खेळाडू एकाच एंडला आणि येथे मात्र डिसिजन एंड महत्वपूर्ण असेल। फलंदाज बाद, आणि इथे मात्र अपघात घडला गेला मैदानाच्या आतमध्ये। प्रसाद पाटील बॅक टू द पवेलियन, लागलेला पहिला करार झटका घोट संघाला। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजेच प्रदीप पाटील। प्रसाद इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय। गोलंदाजी भरपूर चांगली राहिली या मॅच मध्ये। निलेश शेलके इथे मात्र सातत्यानं यॉर्कर लेनची गोलंदाजी, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा तेज तरार यॉर्कर इथे मात्र पाहायला मिळाला तो म्हणजेच निलेश शेलकेचा। काय जबरदस्त गोलंदाजी दोन षटकांच्या मॅच मध्ये, जर तेज तरार आपण यॉर्कर फेकत असाल तर नक्कीच इथे मात्र चांगली भूमिका आपल्या टीम साठी आपल्याला पाहायला मिळते। निलेश पुन्हा एकदा या वेळचा बॉल, इथे मात्र आउट साइड लेग स्टम्प इथे मात्र पाहायला मिळाला। खराब चेंडूची गणना केली पंचांनी, अतिरिक्त धाव या चेंडूवरती ऍड होते, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र पाहायला मिळाल्या। तर दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला, एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळत आहे। दोन षटकांच्या या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी। या वेळचा बॉल इथे मात्र भरपूर चांगला होता, कार्पेट ड्राईव्हचा फटका, एक धाव इथे कंप्लीट झाली आहे। तेज क्षेत्ररक्षण, दुसरे धावीचा प्रयत्न, थ्रो पैकी अचूक येत नाहीये। दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात, गुड रनिंग बिटवीन द विकेट। तीन चेंडूची झाली समाप्ती, धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल तीन, मोठे स्ट्रोक निर्माण करू देत नाहीये गोलंदाज। इथे मात्र पाहायला मिळते गोलंदाजी मार्क होती निलेश शेलके, काय दर्जेदार गोलंदाजी राहिले या मॅच मध्ये। भरपूर चांगला क्रिकेट दोन्ही संघ इथे मात्र तगडे पाहायला मिळतात, ते पाहता सामना इथे मात्र भरपूर चांगला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवरती सज्ज, इथे मात्र पूर्णपणे फलंदाजांना शांत ठेवलंय। अजून एक डॉट बॉल, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचा मायना मैदानाच्या आतमध्ये आखला जातोय या मॅच मध्ये पाली टीमच्या माध्यमातून, कारण की गोलंदाजाला माहिती आहे दोन षटकांची मॅच आहे, या क्षणाला कमबॅक महत्वपूर्ण असेल आणि ते मात्र तेज तरार गोलंदाजी साकारत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुढचा बॉल फुलर लेनचा बॅक टू द बॉलर, भरपूर चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये, चेंडूची अडवणी केली तो पर्यंत एक धाव, एका धावेनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल चार या आकड्यावरती।
वन टू गो अंतिम बॉल या षटकातील धावा इथे बनवावे लागतील सुनील सालुंकेला इथे मात्र बॅटचा फेस ओपन करावाच लागेल या मॅच मध्ये कारण की धावा येणं गरजेचं आहे महत्त्वपूर्ण मॅच मध्ये योगदान महत्त्वपूर्ण द्यावा लागेल या वेळचा बॉल मोठा फटका निर्माण करण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला अंतिम बॉल वरती मिळाली सिंगल सिंगलला षटक झालं समाप्त पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर गोट टीम ची धाव संख्या धाव पलकवती लागल्या तब्बल एक गडी बाद पास धावा तर एका षटकाचा झाला खेळ समाप्त पाच धावा धाव फलकावरती अजूनही सहा बॉलचा इथे खेळ बाकी आहे सहा बॉलवरती आता मात्र आक्रमणाला त्यांना सुरुवात करावी लागेल कारण की पहिल्या गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी केली पाली टीमसाठी सातत्याने यॉर्कर लेनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली याचाच कारण कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्कवरती पाली टीमच्या माध्यमातून गोलंदाज कल्पेश शेलके इथून ज्याप्रमाणे पहिल्या गोलंदाजी गोलंदाजी गेली तशाच काही पद्धतीची गोलंदाजी होईल का येणाऱ्या काळामध्ये इथे मात्र फलंदाज पूर्णपणे हवी होतील याच्याकडे लक्ष वेधलंय कारण की धावा येणं महत्वाचं आहे गोट टीमसाठी गोलंदाज सज्ज या वेळचा बॉल तेज तरार इथे मात्र पाहायला मिळाला चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही डॉट चेंडूची सांगता भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय पाली टीमच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळली पुढचा बॉल यावेळी भरपूर चांगला स्ट्रोक येते कार्पेट डावीचा सहारा सिंगल येते दुसऱ्या डावीचा मानस नाहीये कारण की क्षेत्र रक्षण दर्जेदार राहिले पाली टीमचा आणि मात्र एक धाव संख्या पुढे सरकेल संघ जाऊन पोहोचलाय सहा या आकड्यावरती अजूनही चार चेंडूचा केला बाकी आहे चार बॉल वरती दोन मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट सन्मानजनक आव्हान इथे मध्ये बनवू शकेल गोड संघ मात्र चेंडू पाडल्यानंतर टेकअप होते मात्र पंचांचा इशारा आउट साइड ऑफ स्टंप खराब बॉल पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केला खराब धाव संख्येने इथे मात्र अतिरिक्त धावेनं इथे मात्र धाव फलकावती धाव संख्या पाहायला मिळते सात धावा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते या वेळचा बॉल भरपूर चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत चेंडूची अडवणी केली दुसरी धावेचा प्रयत्न दोन धावा इथे मात्र चपलाईनं पूर्ण केल्यात चांगला कॉल इथे पाहायला मिळाला आणि याच कारण दोन धाव संख्येनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल नऊ आकड्यावरती अंतिम षटकातील अजूनही चेंडू बाकी असतील तब्बल तीन गोलंदाज सज्ज होते पुढचा बॉल कल्पेश सहा बॉल भरपूर चांगला स्ट्रोक ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका येतोय प्रदीपच्या बॅट मधनं ज्या षटकाराची गरज होती तो षटकार येतोय धावाना वेग येतोय संघ जाऊन पोहोचलाय आता मात्र पंधरा या आकड्यावरती आता मात्र सन्मानजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये बनवण्यात आता मात्र यश मिळालंय तो म्हणजेच गोट टीमला पुढचा बॉल या वेळचा बॉल आता मात्र आउट साइड ऑफ स्टंप फेकला खराब चेंडू या षटकामध्ये दोन खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाला इथे मात्र धावा बहाल केल्या जात आहेत एका धावेनं संघाची धाव संख्या वाढेल संघ जाऊन पोहोचलाय सोळा आकड्यावरती या वेळचा बॉल येथे मात्र चेंडूची अडवणी भरपूर चांगली झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय रनआउटची संधी मात्र येथे फेकी अचूक येत नाहीये दोन धावा मिळतील दोन धावेच्या सहाय्याने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचल्या तब्बल अठरा या आकड्यावरती अंतिम षटकातील अंतिम बॉल बाकी असेल अंतिम षटकातील अंतिम बॉल कितीचा आकडा येईल अंतिम बॉल वरती याच्याकडे लक्ष वेधलंय अंतिम बॉल वरती भरपूर चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे चेंडूची अडवणी केली आहे तोपर्यंत येथे मात्र दोन धावा कंप्लीट केल्यात दोन धावेने ते मात्र षटक समाप्तीचा इशारा दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर वीस धावा धाव फलकावरती आणि सेकंड सेशन मध्ये एकवीस धावा कोटाव्या लागतील पाली टीमला
सलग क्षेत्ररक्षण सजवा घोट संघ तर सलामीवीरांची जोड़ी मैदानी आत मध्ये दाखल होते येणारे 12 बॉल आणि 21 धाव संख्येचा वाण्या आणि ते पाहताय त्या मध्ये सलामीवीरांची जोड़ी राहुल भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज मैदानी आत मध्ये दाखल झालाय तो म्हणजेच महेंद्र महेंद्र सेलके आणि इथे मात्र राहुल भोईर ची जोड़ी मैदानी आत मध्ये दाखल झाली आहे येणारे 12 बॉल आणि करायचे तब्बल 21 धावा पहिला सलामीचा गोलंदाज येतोय गोट टीमच्या माध्यमातून रूपेश सालुंके ज्याने फलंदाजी मध्ये मॅच जिंकून दिली मागची आणि आता मात्र त्याला गोलंदाजी तगडी करावी लागेल कारण की महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्याला महत्त्वपूर्ण योगदान द्यावं लागेल येणारे 12 बॉल 21 धावा 12 बॉल 21 इथे मात्र स्ट्राइक एंड एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज महेंद्र सेलके पहिलाच बॉल गेम ऑन होते इथे मात्र भरपूर चांगला स्ट्रोक बैक टू द बॉलर क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र चेंडू ची अडवणी केली आहे दोन्ही खेळाडू एकाच एंडला आता मात्र अपघात घडेल की काय मात्र चुका घडल्या गेल्या आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती चूक घडली आणि इथे मात्र मिळाल्या दोन धावा पहिल्या बॉलवरती दोन धावा महेंद्रने इथे मात्र भरपूर चांगला क्रिकेट दाखवला होता पहिल्या बॉलवरती त्यानंतर इथे मात्र आपण पाहिला रनआउट ची संधी उपलब्ध झाली होती मात्र तसं काही इथे मात्र घडलं नाहीये सुनीलने ते चूक केली आणि इथे मात्र दोन धावा या वेळचा बॉल भरपूर चांगला स्ट्रोक चेंडू आउट ऑफ द पार्क सीमा पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर आपला तुम फटका आपल्याला पाहायला मिळाला ताकदीचा प्रचंड ओग आपल्याला पाहायला मिळाला या स्ट्रोक वरती आणि चेंडूला फेकून दिलं सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार आणि आता मात्र धाव फलकावरती धावा लागल्या 8 21 धावेचा आव्हान असला दोन बॉल वरती 8 धावा जी चूक केली त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली लगेच मोठा फटका यावेचा बॉल येते मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे क्षेत्ररक्षक येत आहे द्वेगण तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे दोन धावा या चेंडूवरती मिळतील दोन धावेने संघाची धाव संख्या 10 या आकड्यावरती जबरदस्त क्रिकेट येथे मात्र पाहायला मिळते महेंद्र सेलके कडनं आपण पाहाल ज्याप्रमाणे एक एक चूक थोडीशी इथे मात्र मागात पडते गोट टीम साठी जर स्ट्राइक रोटेट झाली नसती पहिल्या बॉलवरती जर रनआउट ची शिकार येथे मात्र सोडली नसती तर नक्कीच येथे मात्र फलंदाज बाद झाला असता मोठे स्ट्रोक येथे मात्र रोक लावण्यात यश मिळाले असते मात्र तसं काही घडलं नाहीये चुकीला माफी नाहीये येथे मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न एकच धाव मिळेल एका धावेनं येथे मात्र धाव फलकावरती धाव संख्या लागली तब्बल 11 धावा अजूनही 10 करायचे आहेत येणारे 8 बॉल वरती 8 बॉल 10 धावा काय घडलं जाईल मॅच मध्ये अजूनही वेळ गेल नाहीये कारण की सुनील सालुंके सारखा एक अस्त्र मैदानाच्या आतमध्ये गोट टीम साठी त्यानं दर जिदाल गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पेश केली आहे मात्र कोणता गोलंदाज अंतिम षटकामध्ये येईल मात्र यावेळी दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे 10 धाव संख्येची गरज आहे आता मात्र बऱ्याच उशिरानं ज्यानं विस्फोटक दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय तोच राहुल भोईर स्ट्राइकनेला राहुल भोईर स्ट्राइकनेला अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे गोलंदाज सज्ज या वेळचा बॉल बॅटच्या रनर मध्ये चेंडूला फेकून दिलाय सीमा पलीकडे राहुल भोईरच्या बॅट मधनं बिगिट सिक्सर षटकारण धाव संख्येला वेग येते संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती अजूनही 4 करायचे आहेत येणाऱ्या 7 बॉल वरती पहिल्याच गोलंदाजीची धुलाई आपल्याला पाहायला मिळाली आहे आता मात्र येणारे 7 बॉल 4 धावा सामना आता मात्र चुकताना पाहायला मिळतोय टीम पालीच्या बाजून गोलंदाज सज्ज होतोय पुढचा बॉल या वेळचा बॉल भरपूर चांगला स्ट्रोक येथे मात्र चेंडूची अडवणी झाली एक धाव कंप्लीट झाली आता मात्र समीकरण येणारे 6 बॉल 3 धाव संख्येची गरज आहे कंपल्सरी धावा चेसिंग या स्पर्धेचा नियम 6 बॉल 3 धावा 6 बॉल होती 10-15 धावा असल्या तर बनताना पाहिल्यात मात्र जेव्हा कमी धावा तेव्हा मॅचचा प्रेशर घेऊन येथे मात्र कित्येक संघाला इथे मात्र सामना गमावताना मी पाहिलाय आणि येथे मात्र हा सामना सेमी इथे मात्र सुपर फॉर मध्ये दाखल होण्यासाठी आहे आणि ते पाहता इथे मात्र
या संघाला संघर्ष करावा लागेल, कारण की या मॅचचा दबाव भरपूर मोठा असतो, कारण की इथून जिंकाल तर एका ट्रॉफीचा हकदार व्हाल, आणि या क्षणाला जर दबावाला जुगारून फलंदाजी केली तर पाली संघ इथे मजबूत स्थितीमध्ये येऊ शकेल। मात्र कशा पद्धतीने क्रिकेट असेल, येणारे 6 बॉल 3 धावा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जाईल, अंतिम क्षणापर्यंत इथे मात्र ठसल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती संघाचे संघनायक जादुई गोलंदाजी, आजच्या दिवसामध्ये ज्याने पेश केली आहे तोच सुनील सालुंके मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये सज्ज झालाय। पहिलाच बॉल महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये सामना संपवलाय आणि सुपर फोर मध्ये दाखल झालाय पाली संघ। अभिनंदन पाली संघ, हार्ड लक गोट संघ, खूप चांगला संघर्ष झाला आणि इथून मात्र दणदणीत विजय मिळवलाय पाली टीम ना, आणि संघ इथे मात्र सुपर फॉर मध्ये दाखल झालाय। अभिनंदन पाली संघ। तर या मॅचचा हिरो ठरतोय ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली, 1 विकेट आणि अवघ्या 5 धावा ज्यानं खर्च केल्या तो गोलंदाज निलेश शेळके ठरतो या मॅचचा हिरो। तर निलेश ठरतो या मॅचचा हिरो, जबरदस्त खेळ राहिला निलेशचा आणि निलेशने इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी दाखवली असं ना। तर मी श्याम पाटीलला विनंती करतो की आपल्या शुभ असते या खेळाडूला गौरवा ज्यानं जबरदस्त गोलंदाजी पेश केली आहे। वेल प्लेड निलेश, अभिनंदन असेल पुढच्या मॅच साठी, बेस्ट ऑफ लक असेल, जबरदस्त क्रिकेट जोरदार टाल्या होत्या एकदा या गोलंदाजासाठी, जबरदस्त क्रिकेट आणि पाली संघ इथे सुपर फोर मध्ये दाखल होत आहे।